आणि मी सारा फराह खान ला विनंती करतो की कृपया त्यांनी अनाऊन्स करायचे जसे जसे एक एक लकी ड्रॉ निघतील एक माईक हवा आहे. प्रत्येकाने एक एक पैठण आला ज्यांचे ज्यांचे नाव घोषित करण्यात आले त्यांनी पुढे यायचं आहे. पुरुष विभागातून एक लकी ड्रॉ निघालेला आहे आणि सरांकडे दिलं तरी चालेल सर घोषित करतील. वन फोर थ्री वन नाईन त्यांचा नंबर आहे मला वाटतं पुरुषांचा नंबर. गणेश सोळुंके तुम्ही पैठणी ठीक आहे हरकत नाही. तुमच्या बायकोला खुश करायचं खूप मोठी संधी आहे. आमच्या विचारपीठाने तुम्हाला करून दिली आहे. आज तुम्हाला घरात खूप चांगलं जेवण भेटणार आहे सोळुंके साहेब. त्यानंतर 17697 सिद्धेश काळे यांनी मंचावर यायचं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थर्ड विजय वाघमारे सरांनी एक लकी ड्रॉ काढलेला आहे. नाव घेतलं तरी चालेल सर. नाव नाही फक्त नंबर असेल तरी चालेल. लहान मुले आणि मुली कॅटेगरी मधून काढलेला आहे. हा नंबर आहे 14299 परंतु भारताच्या पलीकडे त्यांना आता विश्वरत्न सुद्धा बोललं जातं. अमेरिकेसारखे आपले प्रेसिडेंट जे होते ओबामा त्यांनी म्हटलं होतं संसदेमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर अमेरिकेत जन्मले असते तर आम्ही त्यांना सूर्यपुत्र संबोधलं असतं. त्यामुळे हे फक्त भारतीयांचं नाही तर सर्व जगातील सर्व देशांनी एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्याला स्वीकारलं त्या महामानवाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्व भारतीयाने सर्व जगाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांचा एक तिसरा चौथा पिलर म्हणून आपण मीडियावाले त्यांनी दिलेली लोकशाही घटना ह्याचा आपण एक आधारस्तंभ आहात. त्याचा एक चौथा स्तंभ आहात. आपण सतत ही घटना ही लोकशाही वाचवण्यासाठी सतत काम करत आहात. त्याबद्दल सर्व पत्रकारांनाही मी मनोज मर्चंडे वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वतीने अखंड वर्लीवाल्याच्या वतीने आणि सर्व वर्लीतील जमीन बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. मी डॉक्टर विजय कदम या कार्यक्रमाचा एक समन्वयक आहे. आमचे मार्गदर्शक डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागे इथे भीमोत्सव समन्वय समिती वरळी आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तसंच जय भीम शॉर्ट व्हिडिओ ॲप यांच्या माध्यमातून हा भीमोत्सव चालू केला आहे. मागच्या वर्षी गर्दी जवळजवळ 10,000 वर लोकसंख्या होती आणि यावेळेस आपण बघताय जवळजवळ 20,000 वर लोकसंख्या इथे आहे. अतिशय धूमधडाक्यात सगळ्या प्रकारचा एक सांस्कृतिक जल्लोष आपण इथे साजरा केला आहे. बाबासाहेबांनी विशेष म्हणजे माता रमाई यांची 125वी जयंती आपल्याला संपूर्ण जगाने दखल घ्यावी अशी साजरी करायची होती आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या जयंतीमध्ये आपण माता रमाईची 125वी जयंती साजरी केली. त्याचप्रमाणे बाबासाहेब आणि माता रमाई यांचा 117वा लग्नाचा वाढदिवसही साजरा केला असा त्रिवेणी संगम आपण इथे साधला. समाजातील सगळे उच्च अधिकारी पत्रकार लेखक कवी विचारवंत प्रोफेशनल डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते असे वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारा लाखो समुदाय आज या इथे जमलेला आहे. आपणही सगळ्या मीडियाने इथे आलात आपले खूप खूप धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी होत आहे. एवढ्या जल्लोषाच्या ह्याच्यावर जयंती साजरी होत आहे. सगळे वरळीकर ह्या इकडे पूर्ण मदमस्त झालेले आहेत आणि हा दिवस दरवर्षी ह्या दिवसाची वाट पाहिली जाते की बाबासाहेबांची कधी जयंती येते. पूर्ण देशभरामध्ये ह्या दिवसाची वाट बघितली जाते आणि आपण बघितलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष चालू आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटना दिली, या देशाला पूर्ण प्रजासत्ता बनवलं,
अशा महामानवाची जयंती किती उत्साहाने आणि जल्लोषाने या ठिकाणी होत आहे आणि याचा पुढाकार घेतलेला आहे आमचे निखिल मेश्राम साहेब, त्याच पद्धतीने हर्षदीप कांबळे साहेब आणि गिरीश वानखेडे, आमचे कदम साहेब, डॉक्टर कदम साहेब बऱ्याच आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संस्थेने घेतलेला आहे। तर सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पाहिलेला आहे आपण कसा जल्लोष चाललेला आहे। आमचे उके साहेब या ठिकाणी आहेत, हेही या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व देशभरातल्या लोकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पाहिलेला आहे आपण कसा जल्लोष चालू झालेला आहे। 14 तारीख अजून लांब आहे पण 8 तारखेपासून काय पूर्ण महिनाभरच चालू आहे, 1 तारखेपासूनच जयंती चालू झालेली आहे। आता ही कमीत कमी 6 महिने अशीच जयंती चालू राहणार आहे। धन्यवाद। हा जल्लोष मी पहिल्यांदा आलेलो आहे पण मी सांगू शकतो की या देशात आपला बाबासाहेबांची जी जयंती आहे याचा आगाज आज सुरू झालेला आहे आणि जसं साहेबांनी म्हटलं आहे तसं तो वर्षभर राहणार आहे। आणि या जल्लोषासाठी जे डॉक्टर आंबेडकर विचार समिती आणि जेबीम ॲप या दोन संस्थांनी जो पुढाकार घेतला आहे, मला वाटतं की तो या देशात भीमजयंती कशा जल्लोषाने करायला पाहिजे त्याचा हा एक उत्कृष्ट उदाहरण आहे। आणि लोकांचा जो उत्साह आहे, यात जी गर्दी आहे ती गर्दी तुम्हाला अजून देशात कुठे बघायला मिळणार किंवा मला माहीत नाही, पण मी जे बघितलेलं आहे ते अगदी माझ्या डोळ्यांच्या पारणे फिटलेलं आहे आणि मी सगळ्यांना याची या जयंतीची शुभेच्छा देतो। थँक्यू। जन्मजयंती उत्सव आय ए एस ऑफिसर हर्षद्वीप कांबळे साहेब यांनी आज 8 तारखेलाच, कारण गेल्या वर्षी 13 तारखेला हा कार्यक्रम आम्ही रात्रीचा घेतला होता परंतु तो बुकिंग झालेला असल्यामुळे आज 8 तारखेलाच हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ज्याला आपण जयंती आणि त्या जयंतीचा उत्सव म्हणून आज वर्लीमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये आज साजरा करण्यात आला आणि आजपासूनच जयंतीचा उत्सव हा साजरा केला जाईल। रुटीन्सप्रमाणे 14 एप्रिल ते बुद्ध जयंती मेपर्यंत असा होतो, परंतु नवीन एक की बाबासाहेबांच्या 14 एप्रिलच्या अगोदरपासूनच आता ही जयंती व्हायला लागलेली आहे। ह्याचाच अर्थ ह्या देशातच नव्हे तर अख्ख्या विश्वामधलं हे महामानव परमपूज्य आदरणीय बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे व्यक्ती आहेत की एकमेव असे महामानव आहेत की ज्यांचा जन्मदेव जयंती उत्सव हा पूर्ण वर्षभर केला जातो नॉनस्टॉप। संयुक्त विद्यमाने पूर्ण वर्डीकरांच्या मदतीने ही जयंती मनवली गेली आहे। ही जयंती फक्त एकच दिवसासाठी मनवायची होती, बाबासाहेबांचा विचारांचा महोत्सव करत आहे। बाबासाहेबांनी सांगितलेलं विचारांवर मार्गावर चालणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची प्रगती होईल। एव्हरी वन विल बी एबल टू एक्सेल हिमसेल्फ इन व्हॉट एव्हर फील्ड ही इज, आणि त्याच्यामुळे त्याच्या परिवाराचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या शहराचा, राज्याचं आणि भारताचं विकास होईल, हीच आमची अपेक्षा आहे। आणि या निमित्ताने मी मुंबईच्या सगळ्या लोकांना